बाळांनो आज आपण जो पाठ शिकणार आहोत त्या पाठाचं नाव आहे चतुर हिराबाई काय नाव आहे चतुर म्हणजे काय हुशार बरोबर चतुर म्हणजे हुशार बरं आपल्या वर्गापैकी किती पूर्व हुशार हात वरती करा बर व्हेरी गुड सर्वच्या सर्वजण हुशार आपल्या वर्गातले छान 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 हातखाली करा छान व्हेरी गुड अशीच एक बाई होती तिचं नाव होतं हिराबाई आणि ती सुद्धा खूप हुशार होती बरं का ती सुद्धा खूप हुशार होती तिचाच पाठ आपण बघणार आहोत काय हुशारी केली होती तिने काय असं वेगळं केलं होतं ते आता आपण या पाठामध्ये शिकणार आहोत ऐक नाही छान सकाळ झाली सकाळी सकाळी सर्वच जण उठतात उठतात ना हो। तुम्ही उठता का सकाळी हा हो। माणिक नावाचा एक माणूस होता तो सुद्धा सकाळी सकाळी उठला असा आळस दिला त्यांनी तुम्ही पण आळस देता ना असा त्यांनी पण असा आळस दिला आया, आया, आया। उठला उठल्यानंतर त्यांनी असा घराचा असा पडदा आहे तो असा बाजूला केला आणि पडद्यामधून तिकडे पलीकडे बघितलं गोठ्याकडे आणि गोठ्याकडे बघतो तर काय त्याच्याकडे दोन बैल होते त्या दोन बैलापैकी एकच बैल गोठ्यामध्ये दिसला बैलांना आपण कुठे बनतो गोठ्यात गाय बैल म्हैस यांना आपण गोठ्यामध्ये बांधतो बांधतो ना माणिकला दिसलो अरे आपला दुसरा बैल कुठं गेला गड्या तिथे फक्त एकच बैल होता त्याने लगेच बायकोला आवाज दिला हिरा ए हिरा चल पटकन ये इकडे ये इकडे इकडे ये अगं ये इकडे ये हिरा पण म्हणाली काय सकाळी सकाळी ओरडून राहिले चल असं म्हटलं आणि ती आली रागा रागामध्येच रागा रागामध्येच आली मग माणिक तिला म्हणाला अगं हिरा इकडे बघणं गोठ्यामध्ये एकच बैल आहे आपला हिराबाई पण म्हणायला लागली अग्ग बाई एकच बैल एक बैल कुठे गेला घाबरून गेले दोघ जण घाबरून गेले बरं तुमच्यापैकी किती लोकांच्या कडे इथे घरी बैल आहे हातवरती करा बर छान बऱ्याच लोकांचे इथे बैल आहे की नाही खाली करा बैलाचा काय काय उपयोग होतो कशासाठी बैल बरोबर आहे तुम्ही सर्व शेतकऱ्यांची मुलं तुम्हाला माहिती आहे बैलाचे किती उपयोग असतात नांगरणी वकरणी करण्यासाठी बैल वापरतात बैलांच्या शेणाचा सुद्धा उपयोग होतो होतो की नाही गायीचं दूध सुद्धा आपण घेतो गाय गाय सुद्धा आपण घरी पाळतो पाळतो की नाही गायी आणि बैल यांच्या शेणापासून शेणाचा सुद्धा शेणखत तयार होतो होतं ना पा बरं गाय बैल याचे आपल्याला किती उपयोग असतात उसतात की नाही आणि माणिकचा एक बैल चोरी गेला आता त्याच्याकडे राहिला एकच बैल त्याची किती अडचण झाली असेल झाली असेल की नाही अडचण बरोबर आता त्याच्या शेताचे कामं कसे होणार बाकीचे काम कसे होणार तो खूप नाराज झाला त्याला खूप दुःख झालं पण ते मग काय केलं ते दोघांनी गावात गेले गावामध्ये सर्वांना विचारलं तुम्हाला माझा बैल दिसला का माणिक विचारत होता अरे माझा बैल तुला कुठे दिसला का पूर्ण गावात त्यांनी शोधून काढलं पण त्यांना त्यांचा बैल कुठे सापडला नाही दोघेही निराश झाले आणि घरी आले घरी विचार करत बसले आता काय करायचं गड्या एक बैल चोरी गेला आणि बैल किती महाग असतो माहितीये की नाही नवीन बैल आणायचा तर पैसे कुठून ना आणणार पैसे नव्हते माणिक कडे पण हिराबाई हुशार होती बैल सापडला नाही गावात पण सापडला नाही मग सांगा बरं बैलाचं काय झालं असेल नक्कीच कोणीतरी बैलाला चोरून नेलं असेल हिराबाईच्या लक्षात आलं मग हिरावे म्हणायला लागले जर आपला बैल कोणीतरी चोरून नेला तर तो नक्कीच त्या बैलाला घेऊन एखाद्या बाजारामध्ये जाईल विकण्यासाठी आहे की नाही आपल्या गावाचा बाजार केव्हा भरतो सांगा बरं भर? शुक्रवारी, शुक्रवारी।, शुक्रवारी। आणि आपल्या गावाच्या बाजारामध्ये आपण भाजीपाला शेव चिवडा फळ हे विकायला येतात मात्र काही काही गावामध्ये गुरांचा बाजार भरतो कशाचा बाजार भरतो गुराढोरांचा बाजार त्या बाजारामध्ये गाय बैल विकायला येतात काही लोक त्या नवीन गाय नवीन बैल विकत घेतात गुरांचा बाजार मग या दोघांनी ठरवलं कोणी माणिकनी आणि त्याच्या बायकोनी हिराबाईने ठरवलं की आपण बाजारात जायचं आणि बाजारात आपण आपला बैल हुडकून काढायचा पाहू आपण चोर घेऊन कुठे जाणार आहे बाजारातच तिला माहिती होत दोघही जण बाजारात निघाले माणिक तिकडे शोधायला लागला हिराबाई इकडे शोधायला लागली आणि अचानक एका ठिकाणी हिराबाई ओरडायला लागली जोरजोराने अहो इकडे या हो इकडे या हो अहो इकडे या आपल्या नवऱ्याला हाक मारायला लागली माणिकराव माणिकराव इकडे या आपला बैल सापडला हाच आपला बैल आहे हाच आपला बैल आहे माणिकने आवाज ऐकला माणिक सुद्धा धावत धावत आला असा असा काय ग काय झालं कुठे बैल कुठे बैल हा गा हा बघा हा हा आपला बैल हा बघा असं म्हणायला लागली ती माणिकने बघितलं तर काय अरे हो खरोखर त्यांचाच बैल होता खरोखर त्यांचाच बैल होता मग आता काय जो माणूस त्या बैलाला घेऊन आला होता तो घाबरला कारण काय कारण तो कोण होता तो होता चोर, चोर। घाबरला अरे मग लगेच म्हणायला लागला लोक गोळा झाले ना आजूबाजूचे ऐकून मग तो घाबरला त्याला वाटला आता आपल्याला मार पडेल तो म्हणायला लागला नाही 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 बाई काही खोटं बोलती काय माझ्यावर आरोप करून राहिली काय हा बैल माझा आहे अरे माझा बैल आहे मी विकाला आणलेला आहे बाई तूच खोटं बोलून राहिलेली आहे लोकांना सुद्धा कळत नव्हतं आता कोण खरं बोलताय हिराबाई खरं बोलताय की हा माणूस खरं बोलताय समजतच नव्हतं त्यांना पण आपली हिराबाई कशी होती सांगा चतुरती हुशारती तिनं थोडस डोकं लावलं तिने काय केलं माहितीये तो जो बैल होता ना त्या बैलाच्या डोळ्यावर असं हात धरला डोळे झाकून टाकले बैलाचे असे आहे आणि म्हणलं बैल तुझा आहे ना तुझा बैल आहे ना सांग बरं आता या बैलाचा कोणता डोळा आंधळा आहे कोणता डोळा अधू आहे सांगा बरं अधू म्हणजे आंधळा ठीक आहे दुखापत झालेला असेल तर त्याला अधू म्हणतात कोणता कोणता डोळा आंधळा आहे चल सांग सांग म्हणे चोर घाबरला तो घाबरला डावा डोळा आंधळा आहे असं म्हणायला लागला तो हिराबाई म्हणाली बघ बर खरं खरं सांग डावाच आहे ना मग चोर म्हणाला अर नाही 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 त्याचा उजवा डोळा आंधळा आहे कधी डावा म्हणायचा तर कधी उजवा, उजवा म्हणायचा त्यालाच माहित नव्हतं हिराबाई हसली आणि मग म्हणाली तिने असे हात बाजूला केला आणि लोक बघायला लागले काय त्या बैलाचे दोन्ही डोळे चांगले होते एकही डोळा आंधळा नव्हता अशा प्रकारे त्या चोराची चोरी पकडल्या गेली अशा प्रकारे त्या चोराची काय पकडल्या गेली चोरी, चोरी पकडल्या गेली आहे ना छान आता तिने बघितलं काय कि लोक पण गोळा झाले आणि लोकांनी मस्त त्या चोराला चांगलं धू, धू 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 धून काढलं म्हणजे फटके दिले चांगले मग लगेच माणिकने फोन काढला छोटासा फोन ला ला। ला ला। होता त्याच्याकडे एवढासा तो फोन लावला पोलिसाला सांगितलं पोलीस साहेब लवकर बाजारात या आम्ही एका टें, चोराला टें, टें पकडलेला आहे त्यांनी माझा बैल चोरी करून घेऊन गेला होता पोलिसाची गाडी आली करत पोलिसाची गाडी आली पोलीस आले पोलिसांनी सुद्धा त्याला चांगले फटके दिले अशी हतकडी टाकली आणि त्याला ओढत 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 घेऊन गेले मला सांगा बरं तो बैल जो सापडला तो कोणाच्या हुशारीमुळे सापडला हिराबाईच्या हुशारीमुळे आहे की नाही मग मला सांगा माणसाने हुशार राहिलं पाहिजे कि असंच राहिलं पाहिजे गब्बू हुशार राहायला पाहिजे घाबरून जायचं का नाही ना बिलकुल घाबरायचं नाही पाठ समजलं सर्वांना छान मग मी आता तुम्हाला काही प्रश्नाचे उत्तर विचारतो तुम्ही मला उत्तर सांगाल का इकडे बघा उत्तर सांगाल का रणवीर ठीक आहे मला सांगा माणिकच्या बायकोचं नाव काय होत हिराबाई बर हिराबाईच्या नवऱ्याचं नाव काय होत माणिक त्यांचं काय चोरी गेलं होत चोर जो होता तो बैलाला घेऊन कुठे गेला होता बाजारात गेला होता ठीक आहे मला सांगा बैलाचा डोळा खरोखर आंधळा होता का नव्हता व्हेरी गुड चोराला कोण पकडून घेऊन गेलं मग पोलीस पकडून घेऊन गेले आता थोडस वेगळा प्रश्न सांगा पोलीस घेऊन तर गेले पोलीस त्याला घेऊन कुठे गेले असतील पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये कुठे घेऊन गेले असतील पोलीस स्टेशनमध्ये मग पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी काय केलं असेल हा काय केलं असेल त्याला चांगले हा फटके दिले असतील धुतलं त्याला छान फटके दिले असतील आहे ना मग सांगा बरं चोरी करायला पाहिजे का चोरी मुळीच करू नये चोरी चोरीकडणे वाईट आहे चोरीचं फळ वाईटच असतं आणि चांगल्या गोष्टी आपण जर चांगले कामं केले तर त्याचं फळ सुद्धा आपल्याला चांगलं मिळतं चोरी हे वाईट काम आहे मग चोराला त्याचं फळ मिळालं वाईट फळ मिळालं त्याला फटके मिळाले बरं पोलिसांनी मग त्याला कुठे घेऊन गेलं असेल माहितीये का सांगा कुठे कोर्टामध्ये घेऊन गेलं असेल कोर्टामध्ये असा जज असतो एक बसलेला तो असा ऑर्डर ऑर्डर करतो ऑर्डर ऑर्डर मग तो शिक्षा देतो त्यांनी शिक्षा दिली त्या चोराला काय शिक्षा दिली माहिती आहे या चोराला चार महिनेपर्यंत किती महिने चार महिनेपर्यंत जेलमध्ये टाका याच्याकडून चांगले कामं करून घ्या याला चांगले फटके द्या असं सांगितलं या गोष्टीपासून एक गोष्ट कोणतं कळलं तुम्हाला चोरी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे स्वतःची मेहनतीने पैसा कमवायचा चोरी करून कधीही पैसा कमवू नये समजली गोष्ट शाबाश व्हेरी गुड